बातमी आहे नितेश राणे यांनी काढलेल्या रॅली संदर्भात. सांगलीमध्ये आमदार नितेश राणेंसह टी राजांनी रॅली काढली. लव जिहाद विरोधात कायदा करण्यासाठी ही रॅली काढली गेली. राम मंदिर चौकात जाहीर सभा सुद्धा होणार आहे. तर लव जिहाद विरोधात कायदा करावा यासाठी आमदार नितेश राणे आणि टी राजा यांनी रॅली आणि जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी. लव जिहाद विरोधी कायदा करावा अशी मागणी करत आज टी राजा यांची भव्य जाहीर सभा सांगलीमध्ये होते. टी राजा यांच्या समवेतच आमदार नितेश राणे हे सुद्धा या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत आणि आपण पाहू शकतो आमदार नितेश राणे आणि आमदार टायगर राजा सिंग जे हैदराबादहून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीसाठी उपस्थित राहणार आहेत. आपण पाहू शकता एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू अशा टाईपमध्ये या ठिकाणी स्लोगन्स देण्यात आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ही लढाई जिहादी वृत्तीच्या मुलांनी हिंदू भगिनींसोबत सुरू केलेली आहे. या न्यायाच्या व आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी ही लढाई आहे असं सकल हिंदू समाजाच्या वतीनं या संपूर्ण एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू अशी घोषणा देत आज सायंकाळी 5 वाजता टी राजा म्हणजे टायगर राजा यांची भव्य जाहीर सभा या ठिकाणी सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये होते. आणि सभेची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि मोठ्या संख्येनं सकल हिंदू समाज या संपूर्ण सभेमध्ये सहभागी होणार आहे. साधारण झुलेला चौकातून पहिल्यांदा रॅली सुरू होईल. रॅलीमध्ये टी राजा आणि आमदार नितेश राणे यांच्यासहित हजारो हिंदू बांधव सहभागी होणार आहेत. त्यानंतर या रॅलीचं रूपांतर राम मंदिर चौकामध्ये या जाहीर सभेमध्ये होणार आहे आणि या जाहीर सभेमध्ये टी राजा नेमकं काय बोलतात याकडे आता संपूर्ण सांगलीकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र टी राजा यांच्या आगमनाची जोरदार तयारी सांगलीमध्ये सकल हिंदू बांधवांकडून केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मायनेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.